इवगा आपली आषाढी एकादशीची स्पेशल डीट झालेली आहे. भगरच्या वड्या केलेल्या आहेत मी, सजवले पण सुंदर. तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवते भगरचा, बघा किती सॉफ्ट झालेले आहे. नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे, म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे भगरच्या वड्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, मी गॅस चालू करून घेत आहे, त्या साईडचा पण चालू करून घेत आहे. त्या साईडला मी पाणी ठेवलेलं आहे भगरच्या वड्यांसाठी. हे बघा, पॅन ठेवलेलं आहे. एक चमचा मी तूप टाकून घेत आहे, जास्त नाही आपल्याला तूप टाकायचं. आणि एक वाटी मी भगर घेतलेलं आहे, याच्याच वड्या तुम्हाला दाखवणार आहे मी. हे बघा, भगर आता आपल्याला तुपावर टाकून घ्यायचं आहे. तुपावर थोडा परतवून घेऊ आपण. त्या साईडला गरम पाणी केलेलं आहे, तो याच्यात टाकून घ्यायचं आहे. आपल्याला थोडा थोडा टाकून घ्यायचं आहे, जास्त नाही. गॅस आपला कमीच आहे. परत थोडा टाकून घेऊ आपण. याच्यावर मी झाकण देऊन घेत आहे 5 मिनिटासाठी. आपण बघून घेऊया भगर झाले का. नाही झालं, थोडं आणखीन पाणी टाकून घेते. जास्त नाही आहे, थोडा टाकून घेते. झाकण देऊन घेत आहे. आपण बघून घेऊया. आता छान फुललेलं पण आहे. हे बघा, डबल झालेलं आहे. आता मी गूळ टाकून घेत आहे. एक वाटी भगर घेतलेलं, तर एकच वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे. मी बारीक कापून वगैरे घेतलेलं आहे. हे बघा, गूळ टाकून झालेलं आहे. सर्व साईडून मिक्स केलेलं आहे. आता 5 मिनिटासाठी मी झाकण देऊन घेत आहे. आणि याच्यावरच मी जायफळ खिचून घेत आहे. जास्त नाही, थोडंच खिचायचं. आषाढी एकादशीची पण उपवासाला चालतात ह्या भगरच्या वड्या. आम्ही झाकण देऊन घेत आहे. 5 मिनिटासाठी झाकण देऊन घेत आहे. आपण बघून घेऊया झाले का. बघा, मस्तपैकी झालेलं पण आहे. आता याच्यावरच मी खोबऱ्याचा खीश टाकून घेत आहे 1 चमचा. हे ना, 1 चमचा टाकून घेत आहे, कारण आपल्याला वरून पण टाका घ्यायचं आहे. गॅस बंद करून घेत आहे आता. आणि झाकण देऊन घेत आहे, गॅस बंद करत आहे. हे बघा, एक डिश घेतलेली आहे मी, त्याला तूप लावून घेत आहे सर्व साईडून. त्याच्यातच आपल्याला ते भगरचं ओतून घ्यायचं आहे. हे बघा, तूप लावून घेतलेलं आहे मी. हे आपल्याला एका डिशमध्ये ओतून घ्यायचं आहे. सर्व साईडून करून घ्यायचं.
हे बघा, सर्व आपलं सारखं करून पण घेतलेलं आहे मी डिशला. आता याच्यावर परत मी खोबऱ्याचा खीश टाकून घेते. खोबऱ्याच्या खिसाला वड्या छान होतात या उपवासाच्या. परत असं दाबून घ्यायचं आणि 5 मिनिटासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. तर याच्या वड्या छान पडतील. बघा, 5 मिनिटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे. बघा, आपलं थंड झालेलं आहे. आता सुरीने तुकडे पाडून घेत आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते कशा झाल्या भगरच्या खांडवी आपल्या. बघा, छान झालेले आहे सर्व साईडून. आता मी एका डिशमध्ये काढून घेते. हे बघा, आपली आषाढी एकादशीची स्पेशल डिश झालेली आहे. भगरच्या वड्या केलेल्या आहेत मी, सजवले पण सुंदर. तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवते भगरचा. बघा किती सॉफ्ट झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला पण सबस्क्राईब करा. अशाच माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तुम्ही.